वेलकम सर, नमस्कार सर्वांना, गुड आफ्टरनून। मी सुरुवात करतोय सर। ठीक आहे सर। श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षण महर्षी गुरुवर्य राघव शिंदे महाविद्यालय परंडा जिल्हा उस्मानाबाद येथील इतिहास व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक दिवसीय राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे। या व्याख्यानासाठी आमच्या संस्थेचे सन्माननीय सचिव श्री संजय पप्पा मुंबळकर यांच्या प्रेरणेतून आणि आमच्या महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्य डॉक्टर सावळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑनलाईन राज्यस्तरीय व्याख्यान आयोजित करीत आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे। या ऑनलाईन राज्यस्तरीय व्याख्यानासाठी आमच्या महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्य डॉक्टर सावळे मॅडम ह्या अध्यक्षस्थान भूषवित आहेत। सर्वप्रथम मी त्यांचे खूप खूप स्वागत करतो। तसेच राज्यशास्त्र विभागाद्वारे प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर जाधव सर, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, लालबहादूर शास्त्री कॉलेज धर्माबाद जिल्हा परभणी हे वेळ देऊन आम्हाला व्याख्याते म्हणून लाभले, त्यांचे देखील मी माझ्या महाविद्यालयाच्या वतीने आणि राज्यशास्त्र विभागाच्या वतीने खूप खूप स्वागत करतो। तसेच विविध महाविद्यालयातील सर्व सन्माननीय प्राध्यापकांचे, सर्व विद्यार्थ्यांचे व इतर मान्यवरांचे देखील मी खूप खूप स्वागत करतो। आणि आमच्या महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्य आणि या वेबिनारच्या अध्यक्षा सन्माननीय डॉक्टर सावळे मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ऑनलाईन राज्यस्तरीय वेबिनारचे प्रास्ताविक करावे। सर नमस्कार, आवाज येतोय का सर? हा मॅडम, येतोय आवाज। नमस्कार। नमस्कार। राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त आयोजित या कार्यक्रमामध्ये उपस्थित प्रमुख व्याख्याते सन्माननीय डॉक्टर प्रभाकर जाधव सर, एलबीएस कॉलेज धर्माबाद, कॉम्रेड तानाजी ठोंबरे सर जे अचानक आजारी पडल्यामुळे या वेबिनारला उपस्थित राहू शकणार नाही, आमच्या महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर विशाल जाधव, त्यांना या वेबिनार साठी सहकार्य करणारे आमच्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉक्टर राहुल देशमुख, आमच्या महाविद्यालयातील आणि इतर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बंधू भगिनी, या वेबिनार मध्ये आपल्या सर्वांचे संस्थेमार्फत, महाविद्यालयामार्फत मी हार्दिक स्वागत करते। COVID-19 प्रभावामुळे आपण सर्वजण ऑनलाईन भेटत आहोत, कारण सर्वांना सुरक्षित राहून सर्व कामकाज तर सुरू ठेवायचंच आहे, कोरोना सोबत राहून स्वतःला सुरक्षित ठेवायचं आहे आणि कामकाजाकडे दुर्लक्ष करायचं नाही हे आपण सगळ्यांनी ठरवलेलं आहे, आणि त्यामुळे सर्वजण स्वतःची आणि परिवाराची काळजी तर घेतच आहात, घेतलीच पाहिजे, आणि त्याचबरोबर इतर कामकाज देखील करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे। राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त आपल्याकडे उपस्थित असणारे मान्यवर व्याख्याते सन्माननीय प्रभाकर जाधव सर आपली विचाराची मांडणी करणार आहेत, पण प्रास्ताविकामध्ये मी 5 ते 7 मिनिट आपल्याशी तुटूस करते आहे। रयतेस काडीचा आजार द्यावयाची गरज नाही असे आपल्या अधिकाऱ्यांना ठणकावून सांगणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून शाहू छत्रपतींनी स्फूर्ती घेतली असली तरी चातुर्वर्ण्याच्या अभेद्य चौकटीतून बाहेर पडण्याचे जे शिवाजी महाराजांना जमले नाही त्या चौकटीला शाहू महाराजांनी जबरदस्त हादरा दिला आणि स्वतःचे धर्मपीठ करून पुरोहित तयार करून घेतले। शेतकरी माझे मालक असून मला त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो असे सांगून भोगावती नदीवर राधानगरी येथे मोठे धरण बांधून राज्यात अनेक तलाव आणि धरणे बांधून शेतकऱ्यांच्या हरित क्रांती करणारा नव भारतातील पहिला राजा म्हणजे शाहू महाराज होय। 1896 ते 1897 साली दुष्काळ पडला असता त्यांनी प्रजेला जगविले, शेतकऱ्याला आर्थिक मदत केली, जनावरे जगवली, दुष्काळी कामे काढून तळी खोदली, रस्ते तयार केले, कर्ज बाजारी झालेल्या जमीनदार इनामदारांना ऋणमुक्त करण्यासाठी थोड्या अटीवर कर्जे दिली,
शेतकऱ्यांना खेड्यात त्रास देणाऱ्या कुलकर्ण्यांना कमी करून बहुजन तलाठी नेमले, पाटील शाळा काढून गाव कामगार पाटलांना प्रशिक्षित केले, कोल्हापूर जिल्हा आणि परिसर सर्वार्थाने सुजलाम सुफलाम केला, महाराजांनी व्यापारासाठी आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी शाहूपुरी पेठ वसविली, गुजरातून गुळाचे व्यापारी आणले, तंबाखूसाठी जयसिंगपूर आपल्या वडिलांच्या नावे ही एक सुंदर पेठ वसविली, कोल्हापुरात कामगारांसाठी उपनगरास चालना दिली, श्री शाहू कॉटन मिल सुरू केली, पहिल्या महायुद्धानंतर आलेल्या जागतिक मंदीमुळे लक्ष्मणराव किर्लोस्करांचा कारखाना बंद पडण्याची वेळ आली, त्यावेळेला किल्ल्यावरील लोखंडी तोफा कच्चा माल म्हणून भेट देऊन महाराजांनी किर्लोस्कर कारखान्यास भरीव मदत केली. 1917 साली लेनिनने रशियन कामगारांपुढे जे भाषण केले त्यात बरेचसे साम्य आहे. कामगारांना मजूर संघ काढा म्हणून सांगणारा आणि शेतकरी कामगारांची कांदा भाकर आवडीने खाणारा एकमेव शाहू राजा म्हणजे महाराष्ट्राचा लेनिनच नव्हे का? शाहू महाराज हे संस्थानिकांच्या खाणीत जन्मलेले कोहिनूर होते. ते माणसांचे राजा होते आणि राजामध्ये माणूस होते. शाहू छत्रपती म्हणजे ममतेचा आणि समतेचा सागर होते. लोक उद्धारक, प्रजावत्सल, राजर्षी शाहू हे खऱ्या अर्थाने लोकराजा होते. कल्पक नियोजक असे नृपती होते. लाच खाणाऱ्या न्यायाधीशाला योग्य असा धडा देणारे उत्तम प्रशासक होते. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि युक्तीपेक्षा प्रेम श्रेष्ठ असं ठरविणाऱ्या शाहू महाराजांनी वन्य प्राण्यांविषयी देखील अत्यंत जिव्हाळा आणि प्रेम दाखविलेले आहे. वाघ सिंहाना तर कुत्र्या मांजरासारखे ते वागवत होते. एका चित्त्याला त्यांनी खूप दूर सोडले पण महाराजावरील प्रेमामुळे तो चित्ता परत आला. त्यांचं प्रेम प्राणी मात्रावर भूतदयावर भूतदया असणारे असे हे शाहू महाराज. हे शाहू महाराज हे अष्टपैलू लोकनायक होते. शरीर सामर्थ्य, धैर्य, बुद्धिमत्ता, उत्सतेगिरी, मनुष्य स्वभावाची पारख, उद्योगप्रियता, मतप्रचाराचे हौस इत्यादी गुण छत्रपतींच्या मध्ये जितक्या प्रमाणात एकत्र आढळले तितके गेल्या 50 वर्षात अन्य कोणत्याही संस्थानिकामध्ये आढळले नाही. त्यांची स्मरणशक्ती अतिशय दांडगी होती. शाहू राजा लोकशाहीचा पाया भक्कमपणे भरणारा नवयुगातला राष्ट्रपुरुष होता. ज्ञानाची ज्योत सर्व महाराष्ट्रात पेटी ठेवणारा हा ज्ञानदीप होता. अस्पृश्यतेचा काळीमा दूर करणारा हा छत्रपती होता. कामगार राज्यांचे स्वरूप पाहणारा हा समाजवादी लोकनेता होता. सहकारी तत्वांचा उद्गाता होता. सत्तेचा उपयोग लोकोद्धारासाठी करायचा असतो हे तत्व कृतीत आणणारा हा आदर्श राजपुरुष होता. बोले तैसा चाले या वचनांची सत्यता पटविणारा हा वंदनीय नृपती होता. दलितोद्धारासाठी सदैव झिजणारा हा चंदन होता. राजर्षी शाहू महाराज यांच्या सन 1894 ते 1922 पर्यंतच्या अवघ्या 28 वर्षाच्या कारकिर्दीला केवळ कोल्हापूर संस्थानाच्याच नव्हे तर सर्व महाराष्ट्राच्या इतिहासात देखील अनन्य साधारण असं महत्व आहे. कारण या मोजक्या काळात त्यांनी विविध क्षेत्रात क्रांतिकारी स्वरूपाचे कार्य अतिशय निष्ठेने, निर्धारपूर्वक आणि निरंतरपणे करून दाखवले. हे प्रचंड आणि दूरगामी स्वरूपाचे कार्य छत्रपती शाहू महाराज यांनी त्यावेळच्या सर्व बाजूनी अत्यंत अशा अवघड परिस्थितीमध्ये आणि अत्यंत अनेक निसर्ग निर्मित आणि मानव निर्मित संकटांना मोठ्या धैर्याने तोंड देत पार पाडलेले आहे. हे विशेष म्हणावं लागेल कारण शाहू महाराज गादीवर येण्यापूर्वी कोल्हापूर संस्थानात जवळजवळ 50 वर्ष अल्पवयीन राजवटीचा अंमल असल्याने संस्थानाची प्रतिष्ठा अत्यंत कमी झालेली होती. जहागीरदार आणि सरदार यांचे प्रस्थ वाढलेले होते आणि कोल्हापूर संस्थानांची नोकरशाही ब्रिटिश, पारसी आणि मुख्यतः ब्राह्मणांच्या वर्चस्वाखाली गेली असल्याने अगदी प्रतिकूल अशी झालेली होती. अशा अत्यंत अवघड परिस्थितीत राज्यकारभार करण्याचे आव्हान वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी शाहू छत्रपतींनी स्वीकारले आणि अपेक्षित सामाजिक परिवर्तन घडवून सर्वसामान्य लोकांचे कल्याण साधण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले आणि हे बहुजन समाजाच्या उद्धाराचे कार्य परिश्रमपूर्वक अविरत चालू ठेवले. यामुळे राजर्षी शाहू महाराजांचे कार्य सर्वसमावेशक, सर्वव्यापक व सर्वप्रथम स्वरूपाचे झाले. कारण त्यांचे कार्य कोणत्याही एका विशिष्ट वर्गापुरते मर्यादित नव्हते तर समाजाच्या सर्व थरातील लोकांना सामावून घेणारे होते. तसेच ते कार्य जीवनाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक
प्रशासकीय आदि क्षेत्रामध्ये पसरलेले होते. तसेच ते पायाभूत स्वरूपाचे कार्य त्यांनी 20व्या शतकाच्या प्रारंभी आणि देश पारतंत्र्यात असताना कोल्हापूर सारख्या लहान संस्थानात केले हे विशेष होय. या सर्व गोष्टीमुळे छत्रपती शाहू महाराजांची प्रारंभीची कारकीर्द, कारकिर्दीचे ध्येय आणि धोरण, कारकिर्दीत घडलेली वेदोक्त प्रकरणासारखी घटना आणि शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय आदी क्षेत्रात त्यांनी हेतुपुरस्सर परिवर्तन घडवून आणले. त्यांचे प्रामाणिक नेतृत्व आणि विधायक कर्तृत्व, त्यांचे प्रागतिक नेतृत्व यामुळे कोल्हापूर संस्थानात आणि सर्व महाराष्ट्रात सामाजिक क्रांती घडून आली. राजपदाला आज मान्यता नसून देखील छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचेच वारस राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याची आठवण आपण आजही ठेवतो. कारण लोकशाहीपेक्षाही उत्कृष्ट असे लोककल्याणकारी राज्य त्यांनी निर्माण केले. त्यामुळेच आपण त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन त्यांची विचारसरणी आणि कार्यप्रणाली अंमलात आणून सर्वांनी कार्य करावे अशी अपेक्षा आहे. शाहू महाराजांच्या मार्गाने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गाने आपण सगळ्यांनी चालावे आणि त्यांचे विचार आत्मसात करावेत या हेतूतूनच आपण या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करत असतो. या खर तर या विषयावर सविस्तर मांडणी करण्यासाठी जाधवी सर इथे आलेले आहेत. त्यांना जास्तीत जास्त वेळ देण्यासाठी मी इथे थांबते. त्यांचे मी आभार मानते. संस्थेच्या महाविद्यालयाच्या वतीने त्याने या वेबिनारसाठी मान्यता दिली त्याबद्दल त्यांचे आभार. माझं सगळ्यांनी ऐकलं त्याबद्दल आभार. मला संधी दिली त्याबद्दल आभार. धन्यवाद. मी इथेच थांबते. पुन्हा एकदा धन्यवाद. मॅडम, आपल्या प्रत्येक वक्तव्यातून आम्हाला नेहमीच खूप नवीन माहिती मिळत असते, नवीन प्रेरणा मिळत असते. आपल्या या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या या प्रदीर्घ विचारावरून आज छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने खूप मोठ्या रूपाने आज नवीन रूपाने आमच्या समोर उभे ठाकले. छत्रपती राजर्षी शाहू महाराज म्हणजे माणसातला राजा आणि राजातला माणूस होता. यातून सर्व स्तरावर माणूस म्हणून जगणे हेच सर्वश्रेष्ठ असते असे आपल्या वक्तव्यातून व्यक्त होते. खर तर आपल्या या वक्तव्यातून आम्हाला नेहमी नवीन प्रेरणा मिळत असते. नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी आम्हाला आपले वक्तृत्व हे नेहमीच प्रेरणादायी ठरत असते. धन्यवाद मॅडम. मी आता राज्यशास्त्र विभागाद्वारे आम्हाला जे व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत त्या डॉक्टर प्रभाकर गणपतराव जाधव सर यांचा परिचय आपण सर्वांना करून देतो. डॉक्टर प्रभाकर गणपतराव जाधव विभाग प्रमुख राज्यशास्त्र विभाग लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद जिल्हा नांदेड. जाधव सर हे गेली 12 वर्षांपासून प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. भारताचे शासन आणि राजकारण या विषयामध्ये सरांचे स्पेशलायझेशन आहे. सरांच्या PhD चा विषय हा मराठवाड्याच्या विकासात राजकीय नेतृत्व आणि जन आंदोलनाची भूमिका असा आहे. एकूणच सरांच्या PhD च्या विषयावरून असं दिसून येते की सरांनी सुरुवातीपासून ते अगदी आतापर्यंत मराठवाड्याच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक या सर्व विकासासाठी आपली प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे असं दिसून येतं. सरांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल माहिती मिळवणं अपरिहार्य आहे. त्यामध्ये BA भाग सेकंडच्या अभ्यास मंडळाचे सर माजी सदस्य आहेत. त्याचबरोबर SRT युनिव्हर्सिटीच्या कल्चरल डिपार्टमेंटचे सर कोऑर्डिनेटर आहेत. त्याचबरोबर सरांनी सामाजिक कार्यामध्ये देखील आपली खूप मोलाची भूमिका बजावलेली आहे. नांदेड जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर आपण सदस्य आहात. त्याचबरोबर नांदेड जिल्हा सर्वोदय विचार सभेचे आपण सदस्य आहात. तसेच मराठवाडा जनता विकास परिषदेमध्ये आपण अग्रणी सहभागी झाला होता. तसेच साने गुरुजी राष्ट्र सेवा दलामध्ये देखील आपण सहभागी झाला होता. सरांनी 2 पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. त्यामध्ये एक म्हणजे राजकीय विचारप्रणाली आणि दुसरं अतिशय महत्वाचं पुस्तक असणार
2017 नांदेड महानगरपालिकेचे एक सखोल विश्लेषण, त्याचबरोबर 50 पेक्षा जास्त आर्टिकल्स सरांचे वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत, आणि सर्वात महत्वाचं सरांचं अलीकडच्या काळातील उल्लेखनीय कार्य म्हणजे सरांनी 7व्या वेतन आयोगा संदर्भात JD कार्यालयात होणाऱ्या भ्रष्टाचार विरोधात प्रधानमंत्री कार्यालयात सरांनी तक्रार केली होती आणि प्रधानमंत्री कार्यालयाने याची दखल देखील घेतली आहे. खरंच सर, आपण सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक या विविध क्षेत्रामध्ये खूप मोठे कार्य केले आहे. पुन्हा एकदा आपले खूप खूप अभिनंदन करतो आणि आपल्या व्याख्यानाला आपण सुरुवात करावी असं मी तुम्हाला विनंती करतो. सर, आपला विषय आपण सांगितला होता छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि सामाजिक परिवर्तन. सरांना विनंती करतो, सरांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. सर्वांना नमस्कार. आवाज येतो का सर? हो सर, नमस्कार. येतोय. सर्वांना नमस्कार. नमस्कार सर. भवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रागे शिंदे महाविद्यालय परांडा जिल्हा उस्मानाबाद. राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या राज्यशास्त्र विभाग आणि इतिहास विभागाच्या वतीने एक दिवसीय या व्याख्यानमालेमध्ये या व्याख्यानमालेचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्य डॉक्टर दीपा सावळे मॅडम, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर विशाल जाधव सर आणि या महामारीमध्ये अगदी 3 महिन्यापासून लॉकडाऊन चालू असताना संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या या आभासी माया दुनियेमध्ये सर्वत्र बंदिस्त असताना सर्वांना एकत्र जोडणारे, आपापल्या घरात असून सर्वांना एकाच वेळी संवाद साधायला लावणारे तुमच्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल, माझे स्नेही, की ज्यांचं नाव या वेबिनारच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे, असे आपल्या महाविद्यालयाचे अत्यंत कार्यकुशल ग्रंथपाल डॉक्टर राहुल देशमुख सर आणि आपण सर्वजण या आजच्या वेबिनारच्या निमित्ताने किंवा या व्याख्यानाच्या निमित्ताने उपस्थित असणारे सर्व श्रोते, त्या सर्वांना मी विनम्र अभिवादन करतोय. खरं पाहता मी कोण असा मोठा कुठलाही अभ्यासक नाहीये. मी माझा छोटासा एक विद्यार्थी म्हणून वावरतो आहे. आज माझ्यासाठी जो विषय दिलेला आहे, समाजासाठी जो विषय दिलाय, तो आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे सामाजिक परिवर्तन. मुळामध्ये हे व्यक्तिमत्व एवढं मोठं आहे आणि या व्यक्तिमत्वावर मी असं छोटासा माणूस काय बोलणार हा महत्वाचा प्रश्न आहे. तरी पण काही गोष्टी मी बोलण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या सर्वांना माहितीये महाराष्ट्र ही ज्याप्रमाणे संतांची भूमी आहे त्याचप्रमाणे ही समाज सुधारकांची भूमी आहे, त्याचप्रमाणे ती पराक्रमांची भूमी आहे. आपल्या सर्वांना माहितीये की जे जे झोपी गेले होते त्यांना जागे केले, मुळात जागे होते त्यांना उभे केले, जे उभे होते त्यांना चालते केले आणि जे चालते होते त्यांना धावते केले आणि त्यांच्या खांद्यावर स्वराज्याची धुरा उभी केली. या स्वराज्याचे पहिले संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या दीन दुबळ्या गरिबांना सोबत घेऊन, 18 पगड जातींना सोबत घेऊन या मावळ्यांच्या आधारे जे स्वराज्य निर्माण केलं, या स्वराज्याचं जर आम्ही थोडं इतिहासामध्ये गेलो तर एका ओळीमध्ये आपला तो सांगता येईल. आयुष्यभर वास्तवाचे अवलोकन आणि आकलन करून सर्वसामान्यांच्या मनाशी स्वराज्याला जुळून जे स्वराज्य उभं केलं आणि या स्वराज्याचं जे संकल्प केला होता तो संकल्प पूर्णत्वास आणण्यासाठी
मला असं वाटतं कधी कधी काही अशा अलौकिक शक्ती उदयाला येतात. जे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी बाळगलेलं होतं त्यांचं स्वप्न वास्तवात उतरण्यासाठी ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी प्रयत्न केले. पण निसर्ग निसर्गापुढे कोणाचं चालत नाहीये. या दोन्ही महान योद्ध्यांचं जो आयुष्य होतं ते अल्प आयुष्य होत. जर कदाचित आणखी आयुष्य जगता आलं असतं तर खूप काही झालं असतं. पण निसर्गापुढे कोणाचं चालत नाहीये. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी पराक्रमाच्या आणि शक्तीच्या बळावर स्वराज्याच्या बळावर स्वराज्याची निर्मिती केली, स्वराज्य उभं केलं. पण या स्वराज्याला जसं आता प्राचार्य मॅडम म्हणाल्या की छत्रपती शिवाजी महाराजांचं राहिलेलं अपूर जे काही स्वप्न आहे ते अपूर स्वप्न पूर्ण करण्याची संधी छत्रपती शाहू महाराजांच्या निमित्ताने या विश्वाला मिळालेली आहे. आपल्या सर्वांना माहितीये जसा इतिहासाबाबतचा एक आंधळा समज हा शाप असतो त्याचप्रमाणे इतिहासाबाबतचे घोर अज्ञान सुद्धा एक मोठा अपराध आहे. मग अशा वेळी इतिहासातील यथार्थ ज्ञान काय आहे ते वैचारिक आवश्यकतेतून समजावून घेणे ही अत्यंत आवश्यक गरज आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन 350 वर्ष झाली आजही आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणतो. आणि अशा कर्तृत्ववान लोकांची आम्ही वारंवार आठवण का काढतो हा खऱ्या अर्थाने आमच्या समोरचा प्रश्न आहे. आम्हाला माहितीये छत्रपती शाहू महाराज हे या विश्वाला प्राप्त झालेला एक असं एक शापित असं एक वरदान मिळालेलं आहे. आणि आज त्यांच्या जन्माला साधारणतः 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि मृत्यूंना 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांच्या जन्म आणि मृत्यूंचा जो काही कालखंड आहे अत्यंत अगदी 48 वर्षाच्या आयुष्यामध्ये ज्या व्यक्तिमत्वांनी राष्ट्र कर्तृत्व म्हणावं या राष्ट्र कर्तृत्वापेक्षा मोठं कार्य उभं केलंय आणि या राष्ट्र कर्तृत्वातून जवळपास आता त्यांच्या मृत्यूला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. पण 100 वर्ष पूर्ण होत असताना सुद्धा त्यांचा देह या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या विश्वाच्या मातीमध्ये आजही दरवळतो आहे. मग हे दरवळत असताना त्यांच्या या देहाची आम्हाला आठवण का व्हावी, वारंवार आम्ही त्यांची आठवण का काढावी आणि आम्ही त्यांची जयंती साजरी का करावी हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. कारण आम्हाला जेव्हा वर्तमानात किंवा भविष्यामध्ये वेध घ्यायचा असतो त्यावेळी आम्हाला कुठेतरी भूतकाळामध्ये डोकावलं पाहिजे. कारण भूतकाळात डोकावल्याशिवाय आम्हाला वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ कळणार नाही. छत्रपती शाहू महाराजांचं कार्य एवढं उत्तुंग आहे अक्षय आहे की त्यांच्या कार्याचा आढावा आजपर्यंत सर्वच क्षेत्राने घेतला तरी ते अध्ययन अपुरं पडत आहे. म्हणून आज आम्ही त्यांच्या जयंती निमित्ताने आम्ही एकत्र जमलो आहोत, एकत्र आलो आहोत, त्यांच्या विचारांची आठवण काढतो आहोत. कारण त्यांच्या विचारांचा कर्तृत्वाचा ठेवा हा प्रत्येक पिढीने पुढच्या पिढीला दिला पाहिजे आणि देण्यासाठीच अशा कुठेतरी महामानवांच्या विचारांच्या अनुषंगाने ही देवाणघेवाणांची जी प्रक्रिया आहे ती पुढे जाते आहे. आपण छत्रपती शाहू महाराजांच्या या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचारांनी कार्यांचा हा वारसा ज्ञानदानाच्या माध्यमातून आपल्या महाविद्यालयाच्या वतीने हा पुढे राबवत आहोत त्याबद्दल मी आपल्या महाविद्यालयाचे मी निश्चितच स्वागत करतो. अलीकडे आयटी आणि ब्युटीच्या युगामध्ये माहिती तंत्रज्ञानाचं एवढं मोठं जाळं निर्माण झालेलं आहे आणि अशाही अवस्थेमध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या मायाजाळामध्ये ज्ञान मिळवत असताना लोकांना काही आदर्श डोळ्यासमोर ठेवावे लागतात आणि अशा प्रमुख आदर्शापैकी राजश्री छत्रपती शाहू महाराज हे एक आदर्श आहेत. आपल्या सर्वांना माहितीये की अत्यंत अल्प आयुष्यामध्ये जगावर वैचारिक सामर्थ्य निर्माण करणारा हा राजा शरीराने ते बलवान होताच तर विचाराने अत्याधुनिक होत. कारण एकाच वेळी कोल्हापूर करवीर संस्थानाला जेव्हा जागतिक व्यवस्थेशी जोडतो तेव्हा कुठेतरी त्याच विचारामध्ये त्या परिवर्तनाची धागे ही पेरलेली आहेत हे आम्हाला समजून घ्यावं लागेल. म्हणून मला त्यांच्या एका अंगाचा अभ्यास आपल्या समोर ठेवायचा आहे.
कारण त्यांच्या वेगवेगळ्या पैलूवर खूप मोठे काही अभ्यास होऊ शकतो, चिंतन होऊ शकतं. अलीकडे संशोधनाच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या विषयावर चिंतनाला सुरुवात झालेली आहे. पण मला आयोजकांनी जो काही विषय दिला तो विषय असा आहे की छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचे सामाजिक परिवर्तन. परिवर्तन म्हणजे काय? कारण निसर्गामध्ये तर परिवर्तन खूप होतं, पण या प्रत्येक परिवर्तनाला सामाजिक परिवर्तन असं संबोधलं जायचं का? प्रत्येक परिवर्तन म्हणजे सामाजिक परिवर्तन आहे का? जसं मी नेहमी काही व्याख्यानामध्ये सांगतोय की या निसर्गावर माणूस नावाचा तीन अक्षरी प्राणी हा अत्यंत बुद्धिमान आहे. पण बुद्धिमान असून सुद्धा तोच माणूस या व्यवस्थेमध्ये सर्व काही चुकीचे घडून आणतो, आणि चूक आणि बरोबर यामध्ये लक्ष घालायचं नाहीये. पण चुकीला चूक म्हणणं आणि बरोबरला बरोबर म्हणणं ही सामर्थ्य ज्यांच्या विचारामध्ये आहे, आणि त्यातून खऱ्या अर्थाने परिवर्तनाला सुरुवात होते. जर आम्ही चुकीचं समर्थन केलं तर ते परिवर्तन होणार नाहीये. म्हणून एखाद्या राज्यकर्त्याकडे, एखाद्या राजाकडे एखाद्या नेतृत्वाची जर धुरा आली असेल, अशा वेळी खऱ्या अर्थाने त्या राज्य व्यवस्थेचं परिवर्तनाची राजकीय जबाबदारी ही सामाजिक संदर्भाच्या माध्यमातून त्या राजाची असते. आपल्या सर्वांना माहितीये स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये ब्रिटिशांच्या राजवटीने अनेकांची मन दुभंगलेली होती. माणसं असून ही माणसं बहिरी झालेली होती, काना असून बहिरी झालेली होती, डोळे असून आंधळी झालेली होती. आणि इथे तर जाती परंपरे आणि धर्माच्या वर्चस्वानी तर एकमेकांची भावना एकमेकात गुंतले दुखावलेल्या होत्या, आणि समाज हा जवळ असूनही कोसों दूर गेलेला होता. अशा अवस्थेमध्ये माणसांची मन एकत्र करणं आणि त्या माणसांना सन्मान देणं ही निश्चितच आव्हानात्मक गोष्ट होती, आणि हे आव्हान साजरा करत असताना साध्या सुध्याचं काम नाहीये. कारण एखादं आव्हान जेव्हा डोळ्यासमोर येतं त्या आव्हानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी लागते. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या करवीर संस्थानामध्ये ज्या सामाजिक परिवर्तनाचा विचार पुढे मांडला, त्यांच्या पूर्वी सुद्धा काही सामाजिक परिवर्तनाचे सिद्धांत आपल्या देशामध्ये राबवण्यात आलेले होते. आपण थोडस इतिहासामध्ये जर गेलं, कारण मी जसं सुरुवातीला म्हणालो की इथे प्रबोधनाचं युग संतांच्या विचारवाणीतून, समाज सुधारकांच्या समाजकार्यातून, काही शूर पराक्रमी राज्यकर्त्यांच्या धोरणातून पुढे आलेलं आहे. आम्ही भारत स्वातंत्र्यापूर्वी जर भारताच्या संस्थानाचा विचार करत एक नव्हती, 565 संस्थानं होती, आणि या 565 संस्थानापैकी राजश्री छत्रपती शाहू महाराजांना हे असं का सुचावं की जसं मी सुरुवातीला म्हणालो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या संस्थानाला स्वराज्यासोबत प्रशासनाची जोड दिली, सुशासनाची जोड दिली, आणि त्याचमुळे खऱ्या अर्थाने त्यांना सामाजिक परिवर्तनाचा विचार हा अधिक दूरदृष्टीचा दिसला. जसं आपण नेहमी म्हणतो की दृष्टी ही आपल्या पायाजवळ पडते, पण दूरदृष्टी ही त्या टोकाला जाते. जेव्हा आम्ही दूरदृष्टीचा विचार करतो, जेव्हा पुढच्या 100 वर्षांचा विचार करतो, तेव्हाच कुठेतरी त्या सामाजिक परिवर्तनाची दिशा निश्चित होत आहे. कारण अलीकडे काय झालंय की तूप खाली की रूप आलं पाहिजे हा सिद्धांत सर्वांनाच हवासा वाटतो आहे, पण तूप खाल्यानंतर ते तूप पचवण्याची शक्ती आमच्यामध्ये आहे का? कारण जोपर्यंत आम्ही एखाद्या विचारांचं रचनात्मक आणि कार्यात्मक धोरण निश्चित करणार नाही, तोपर्यंत आम्हाला कुठलेही बदल दिसणार नाहीत. शाहू महाराजांच्या पूर्वी सुद्धा अनेक काही सुधारणात्मक स्वरूप होते. मी थोडस इतिहासामध्ये जातोय. आपल्या सर्वांना माहितीये की भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सुधारणेबाबतचे दोन सिद्धांत होते, आधी राजकीय की आधी सामाजिक. पण या राजकीय आणि सामाजिक यामध्ये जो द्वंद निर्माण झाला, मी या दोन्ही सिद्धांताला तीन विभागामध्ये विभागतोय. आपल्या सर्वांना माहितीये लोकहितवादी गोह देशमुख, आगरकर आणि न्यायमूर्ती गोखले हे एक सुधारणावादाचा एक प्रवाह आहे. त्यांनी जो काही आपला सुधारणावादी दृष्टिकोन समाजाच्या रूपाने पुढे आणला, त्याचा मुख्य हेतू काय होता की या समाजातली सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक
सुधारणा झाल्या पाहिजे आणि या कोणासाठी व्हाव्यात, केवळ समाजातल्या उच्चवर्णीय व्यक्तीसाठीच त्या व्हाव्यात आणि या सुधारणांचा लाभ घेऊन उच्चवर्णीय व्यक्तींनी आपल्या कनिष्ठ बांधवांना समावून घ्यावं आणि त्यातून सुधारणा घडून आणाव्या हा एक सिद्धांत या मंडळींचा होता. कुठेतरी त्यांचा सामाजिक अंगाशी जोडलेला होता पण तो पूर्णतः सर्वव्यापक नव्हता. केवळ उच्चवर्णीयांना हाताशी धरून त्यांनी पहिल्यांदा सुधारणा करून घ्याव्यात, नंतर त्या सुधारणांचा अवलंब इतरांशी करावा असा हा व्याप असा एक विचार, संकुचित विचार होता. आणि पुढे जो दुसरा विचार आला तो विचार आहे फुलेंचा विचार. आपल्या सर्वांना माहिती आहे की महात्मा फुलेंचं योगदान या देशामध्ये बहुजनांच्या उद्धारासाठी किती मोठं आहे. मग महात्मा फुलेंनी काय केलं की या आगरकर असतील, गोखले असतील, या लोकहितवादी असतील यांच्या सुधारणावादी विचारांचं एक वेगळं प्रारूप निर्माण केलं. आणि हे वेगळं प्रारूप कुठलं असेल तर त्यांना माहितीये की या देशामध्ये जाती व्यवस्था आहे, या समाजामध्ये धर्म व्यवस्था आहे, या समाजामध्ये वर्ण व्यवस्था आहे, पण या व्यवस्थेमध्ये एकच वर्ग असा आहे की त्याच वर्गाला सर्व श्रेष्ठत्व प्राप्त होतं आणि त्याच वर्गांना सर्व संधी प्राप्त होतात. पण समाजातल्या शेवटच्या माणसाला, शेवटच्या जातीतल्या व्यक्तीला संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी महात्मा फुल्यांनी इथल्या कनिष्ठ जातीतल्या सर्वांना एकत्र हाताळलं पाहिजे, तिथल्या महिलांना शिक्षण मिळालं पाहिजे, समता निर्माण करता आली पाहिजे, समतेचे हक्क त्यांना प्राप्त करता आले पाहिजे. यासाठी संपूर्ण बहुजन समाजातील सर्वांना एकत्र करून आपल्या सामाजिक सुधारणांचा म्हणजे जाती अंताची लढाई ज्याला आपण म्हणता येईल ती सुरुवात केली. सर्वसामान्यता एकीकडे उच्चवर्णीय लोक आणि दुसरीकडे सर्वसामान्य जनता यांच्यामध्ये हा सुरुवातीपासून द्वंद्व होता. आणि पुढे त्यानंतर जो तिसरा प्रवाह आहे तो प्रवाह आहे टिळक आणि विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा. की यांचा प्रवाह काय आहे की त्यांना आधी सामाजिक नकोच, आधी राजकीय सुधारणा झाल्या पाहिजेत. त्यांचा सामाजिक सुधारणांना विरोध होता. मग शाहू महाराज राजसत्तेवर बसण्यापूर्वी या सुधारणांचा जो काही चक्र आपल्या समाज व्यवस्थेमध्ये चालू होत आणि जेव्हा शाहू महाराजांना करवीर संस्थानाच्या प्रमुख राजपदावर विराजमान झाले आणि विराजमान होत असताना त्यांनी जनतेचा जाहीरनामा निश्चित केला. हा जाहीरनामा काय तर एका शब्दामध्ये या जाहीरनाम्याचा अर्थ आपल्याला घेता येईल की राजा म्हणून मला जेवढं श्रेष्ठत्व आहे तेवढंच श्रेष्ठत्व प्रजा म्हणून या राज्यातल्या प्रत्येक माणसाला मिळालं पाहिजे आणि या सर्वांचं लोक कल्याण हे माझ्या राजाचं अंतिम उद्देश आहे. पण म्हणणं सोपं होतं, वास्तवतेत हे उतरणं खूप अवघड आहे. आणि हे अवघड काम करायचं असेल किंवा एखाद्या सामाजिक परिवर्तनाला वास्तवतेत उतरायचं असेल तर जेव्हा राजसत्तेवर बसणारा व्यक्ती सामाजिक संदर्भ लक्षात घेऊन तिथल्या सुधारणा घडून आणतो तेव्हाच खऱ्या अर्थाने जे काही समाजाला आवश्यक असलेल्या सुधारणा घडून आणता येऊ शकतात. केवळ राजसिंहासनावर बसून राजा म्हणून मिरवण्याची माझी भूमिका नाहीये. मी जर विचार केला तर मला राजवैभव आहे, राजविलास आहे, मी यामध्ये कशाही पद्धतीने जगू शकतो आणि जगलेले आहेत. आपण पाहिलेलं आहे अनेक क्रांत्या झाल्या, अनेक राजेशाही आपण पाहिलेली आहे, आजही ती चालू आहे. पण ती कृती सुधारली पाहिजे आणि सुधारण्यासाठी मग सर्वप्रथम स्वतःपासून प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि मग सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि न्यायासनासमोर प्रत्येक व्यक्तीचा समान सन्मान झाला पाहिजे. ही जी भूमिका छत्रपती शाहू महाराजांनी राजसिंहासनावर बसल्यानंतर घेतली, खऱ्या अर्थाने शाहू महाराजांच्या नव्हे तर भारतातल्या बहुजनांचा एक विचार पुढे आला आणि तिथून खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तनाची नांदी पुढे झालेली आहे. म्हणून ते असं म्हणतात की समाज परिवर्तन ही अशी एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. या दीर्घकालीन प्रक्रियेमध्ये सामाजिक संदर्भ अधिक महत्वाचे आहेत. कारण जसं व्यक्ती व्यक्ती मिळून कुटुंब बनलं, कुटुंब मिळून समाज बनला, समाज मिळून राज्य बनलं, पण या राज्यावर ज्यांची सत्ता आहे त्यांचा जर दृष्टिकोन जर समाज परिवर्तनाचा असेल तर खऱ्या अर्थाने परिवर्तनाची दिशा निश्चित होत आहे.
पण ज्यांच्याकडे ती दृष्टी नाही आहे. एक तुम्हाला उदाहरण सांगतोय की राजकारणाला नैतिकतेची साथ कशी हवी आहे. अनेक अभ्यासकांनी सांगून गेलेलं आहे राजकारणाला नैतिकतेची साथ दिली पाहिजे, पण विशेषतः अलीकडच्या या भांडवलशाहीमध्ये, या स्वार्थी राजकीय व्यवस्थेमध्ये आता राजकारणाचं वस्त्रहरण दिवसेंदिवस आपण पाहतो आहोत, उघड्या डोळ्यानं पाहतो आहोत. कारण नैतिकता हा राजकारणातला एक अलंकार आहे, पण विशेषता अशी आहे की आता नैतिकतेनं चालणाऱ्यांना कोणी समाज सुद्धा आता पुढे येऊ देणार नाहीये. आपल्या सर्वांना एक उदाहरण सांगतोय आणि पुढे जातोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव संपूर्ण जगाला विश्वाला माहिती आहे. त्या बाबासाहेबांनी भारताच्या संविधानाची निर्मिती करत असताना अतोनात प्रयत्न केले आणि संविधानाचा संकल्प सर्व जगासमोर पुढे आणला. संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांनी मान्यता पावली. आणि जेव्हा लोकशाहीच्या निवडणुका पुढे आल्या आणि बाबासाहेब लोकसभेसाठी उमेदवार म्हणून उभे राहिले, एवढा प्रचंड विद्वान माणूस की ज्या विद्वत्तेची पहिली ओळख त्या शाहू महाराजांनी करवीर संस्थानाच्या माध्यमातून पहिल्यांदा केली होती, आणि एवढा तत्ववेता माणूस आपल्या समाजाचं नेतृत्व करतोय, याच्यापेक्षा सामर्थ्य आम्हाला कुठलं असणार आहे. या बाबासाहेबांना सुद्धा आमच्या लोकांनी निवडणुकीमध्ये पराभूत केलं. मग राजकारणातली जी नीतिमत्ता आहे ती जेव्हा ढासळते तेव्हा मग अनेक प्रसंग पुढे येतात. आम्ही आता त्या प्रसंग प्रत्येक प्रसंगाला सामोरे जातो आहोत, बोलण्याचाही तो विषय नाहीये. पण ह्या आजूबाजूला आम्ही पाहतोत काय अवस्था होती आहे. पण एखादा व्यक्ती जर राजसिंहासनावर बसल्यानंतर तो जो तसं कर्त्य करत असेल तर निश्चितच प्रजा सुद्धा तशा कर्त्यांचं अनुकरण करत. एक लालबहादूर शास्त्रींचं उदाहरण आपल्या समोर ठेवतोय. आपल्या सर्वांना माहिती आहे की देशाचे प्रधानमंत्री म्हणून लालबहादूर शास्त्रींनी जो काही कालावधी अगदी अल्प कालावधीमध्ये त्यांना योगदान मिळालेलं आहे, ज्यांची कृती आपण मूर्ती लहान कृतीमान असं संबोधतो. एकदा काय झालं, लालबहादूर शास्त्री प्रधानमंत्री पदावर असताना त्यांना सरकारकडून मिळालेली जी गाडी होती, जी काही कार होती, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांच्या कुटुंबियांनी ती वापरली. आणि त्यांना हे असं लक्षामध्ये आलं जेव्हा ते घरी परतले आणि हे चुकीचं झालंय, आणि तेव्हा ते आपल्या कुटुंबियांना म्हणतात की ही गाडी तुमच्यासाठी नाहीये, ही गाडी देशाचा प्रधानमंत्री म्हणून मला वापरण्यासाठी दिलेली आहे, यामध्ये फक्त मला बसण्याचा अधिकार आहे, तो तुमचा अधिकार नाहीये. आणि जेवढं काही इंधन लागलं त्यावेळीच्या मूल्यानुसार त्या इंधनाचा खर्च हा देशाच्या तिजोरीत भरणारे लालबहादूर शास्त्री कुठे. आणि आता आपण पाहतो देशातल्या संपूर्ण राज्यकर्त्यांना, देशातल्या संपूर्ण लोकप्रतिनिधींना काही संसदेने अधिकार दिलेले आहेत, काही त्यांना काही सुविधा दिलेल्या आहेत. या सुविधांचा कसा वापर होतो मी सांगण्याची आवश्यकता नाही. कारण ज्या राजसत्तेवर बसल्यानंतर लोकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी आपल्या सामाजिक परिवर्तनाचा विचार झाला पाहिजे, ही कृती मुळामध्ये या राजव्यवस्थेमध्ये असायला हवी आहे. पण एखादा राजा राजेशाहीच्या राजसिंहासनावर बसून लोकशाहीलाही लाजवेल अशी कृत्य छत्रपती शाहू महाराजांच्या या कृती आणि अंमलबजावणीतून आम्ही पाहिलेली आहे. पण छत्रपती शाहू महाराजांचं जर आम्हाला उदाहरण घ्यायचं असेल तर मला असं एकमेव म्हणायचंय, कारण ते खूप चांगलं एक उदाहरण सांगितलेलं आहे. ते म्हणतात की राजकीय सत्तेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाच्या ऊर्जेची पातळी जेव्हा उच्च असते, आता जे उदाहरण सांगितलं त्या उदाहरणाला ते अनुसरून आहे, कारण राजकीय सत्तेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाच्या ऊर्जेची पातळी जेव्हा उच्च असते तेव्हा समाजातील सर्व व्यक्ती स्वतःहून सत्वर्तन करतात, सत्यवर्तन करतात. अलीकडे आम्ही सत्यवर्तन राजकारण दिसतंय का? मग आम्ही कुठल्या परिवर्तनाची अपेक्षा करणार आहोत? कुठल्या परिवर्तनाची अपेक्षा आम्हाला अपेक्षित आहे? कारण कापूस पेरलं तर मका उगवत नाहीये, कापूस पेरलं तर कापूसच उगवणार आहे. मग आम्ही जर शाहू महाराजांच्या तत्कालीन राजकीय सुधारणाचा संदर्भ जर आम्ही सद्यस्थितीमध्ये जर घेतला तर त्यावेळी तर काहीच नव्हतं ना, विज्ञान नव्हतं, तंत्रज्ञान नव्हतं, साधनं नव्हती. पण एक होत की राजकीय इच्छाशक्ती प्रबळ होती,
प्रमाणिकपणे काम करण्याचं धैर्य प्रबळ होतं आणि लोकांची त्या व्यवस्थेप्रती जी निष्ठा होती ती अत्यंत प्रमाणिक होती. आणि ही प्रमाणिकता राजा आणि प्रजा या दोघांनी एकमेकांशी जोडलेली होती. आणि या एकमेकांना जोडण्याच्या या भूमिकेतून खऱ्या अर्थाने राजश्री छत्रपती शाहू महाराजांना तत्कालीन व्यवस्थेमध्ये सामाजिक परिवर्तनाचा विचार रुजवणे हे अधिक महत्वाचे वाटले आणि त्या सुधारणांचा प्रारंभ त्यांनी आपल्या स्वतःच्या संस्थानाच्या माध्यमातून करायला सुरुवात केलेली आहे. ते असं एकदा म्हणाले की सामाजिक संदर्भातून खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तनाची नांदी ही पेरता येऊ शकते. तसंच झालंय. मी जसं म्हणालो की 565 संस्थानापैकी अनेक राज्य होती पण कुठल्याही राजाला, कारण त्यावेळी समान दर्जांची राज्यव्यवस्था होती, सर्व संस्थांना समान दर्जा होता. ब्रिटिशांनी त्यांना मांडली कर दिलं तर प्रत्येकांना ती संधी होती. पण त्याच काळातील भारतातले किती संस्थान असे आहेत की ज्यांनी सर्वसामान्यांचा विचार केला. आपल्या सर्वांना माहिती आहे की आम्ही ज्या निजाम राजवटीमध्ये होतो, निजाम राजवटीमध्ये तर आम्हाला बोलायचं सुद्धा स्वातंत्र्य नव्हतं, उच्चाराचं स्वातंत्र्य नव्हतं. असे अनेक राजवटींचा आपल्याला आढावा घेता येईल, पण आपल्याला त्या खोलामध्ये जायचं नाही. मग समाज परिवर्तनासाठी आवश्यक काय आहे? कारण त्या महात्मा फुल्यांनी एक सिद्धांत सांगितला, शिक्षण नसल्यामुळे काय होतं. आणि तोच विचार छत्रपती शाहू महाराजांनी समाज परिवर्तनासाठी महात्मा फुल्यांच्या विचारांचा धागा पकडून त्यांना असं वाटतं की शिक्षण ही अशी एक अवस्था आहे की जी ती नसेल तर काय होईल. म्हणून ते असं म्हणतात की समाज परिवर्तनाचं सर्वात प्रभावी माध्यम कुठलं असेल तर ते शिक्षण आहे. आणि इथल्या समाजाला शिक्षण दिलं तर प्रशासन कळतं, अर्थव्यवहार कळतो, जगात काय चाललं ते कळतं, आणि तेच जर नसेल तर काहीच कळत नाही. जोपर्यंत माणसाला कळत नाही तोपर्यंत तो वळत नाही. आणि त्याला कळवावं लागतं, हे तुझं आहे, हे तुला करायचं आहे, हे हक्क तुझे आहेत, हे जग तुझ्यासाठी आहे, आणि तू काहीतरी केलं पाहिजे. आणि ही खऱ्या अर्थाने माणसाला माणूस म्हणून जाणीव करून देण्याचं पहिलं काम या 20व्या शतकामध्ये खऱ्या अर्थाने कुणी केलं असेल तर छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे. पण ते असं म्हणतात की आपल्याला केवळ मिळालेला राजाधिकार हा केवळ राजवैभव किंवा राजविलास याचा उपयोग करून घेण्यासाठी नाहीये, तर आपल्या राज्यातील गरीब व अज्ञानी जनतेच्या उद्धारासाठी माझ्या राजसिंहासनाचा पुरेपूर वापर झाला पाहिजे. आणि हा वापर हा वापर होत असताना तो रचनात्मक, कार्यात्मक, वस्तुनिष्ठ आणि संस्थात्मक स्वरूपाचा झाला पाहिजे. आणि या सर्वांना जोडणारी अशी एक प्रक्रिया आहे, तिचं नाव आहे शिक्षण. आणि जोपर्यंत या शिक्षणाचं सार्वत्रिकरण होत नाही तोपर्यंत कोणत्याही ज्ञानाचं समान वाटप होत नाही. ज्ञान हे असं एक सामाजिक धन आहे, आणि हे जर धन प्रत्येकांच्या मनामध्ये असेल तर समाज प्रगत व्हायला वेळ लागणार नाही. पण करायचं काय? या चातुर्वेण अवस्थेमध्ये शिक्षण त्यावेळी निर्माण करणं किंवा देणं किती अवघड होतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण सर्वांनी अनुभवलेलं की महात्मा फुलेंनी ज्या मुलींच्या शिक्षणाची सुरुवात केली त्यावेळी काय अवस्था झाली असेल. मग तीच अवस्था, कारण संपूर्ण एकाच वेळी ज्या समाजामध्ये ज्याला प्रगत समाज म्हणतो ते 100% साक्षर असताना दुसरीकडे जर साक्षरतेचं प्रमाण विचार केलं तर ते अगदी 1-2% असायचे. ज्या ब्रिटिशांनी आधुनिकतेचा विचार केला, ज्या ब्रिटिशांनी आधुनिकतेची शिकवण दिली, त्या ब्रिटिशांसोबत राहून इथल्या उच्चवर्णीयांनी त्या आधुनिकतेचा स्वीकार केला, शिक्षण घेतलं आणि मग पुन्हा इथे अन्याय आणि अत्याचाराला सुरुवात केली. हे कुठेतरी थांबायला हवंय. या मानसिक गुलामगिरीतून या सामान्यांना बाहेर काढायला हवाय, आणि त्यासाठी शिक्षणाची गरज आहे. म्हणून एकदा भगतसिंगांनी खूप छान शिक्षणाबाबत एक विधान केलेलं आहे. शहीद भगतसिंग म्हणतात की समाज परिवर्तन हा राष्ट्राचा दीर्घकालीन उद्देश आहे, आणि या उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग कुठला असेल तर तो शिक्षण आहे. म्हणून समाज परिवर्तनातून किंवा समाज परिवर्तनासाठी बंदूक किंवा पिस्तूलची गरज नाही,
समाज परिवर्तनासाठी बंदूक किंवा पिस्तूलची गरज नाही, तर शिक्षणातून निष्पन्न झालेल्या विचारातून समाज परिवर्तनाची दिशा निश्चित करता येते. आणि मला वाटतं शाहू महाराजांनी भगतसिंगाच्या अगोदरच या विचारांचा धागा पकडून आपल्या सामाजिक परिवर्तनाची नांदी पेरलेली आहे. जर शाहू महाराजांनी शिक्षणाच्या माध्यमातून समता प्रस्थापित करण्याचा जर विचार केला नसता, आपण पाहतो अलीकडे, तर आज आम्हाला समता उगवलेली दिसलीच नसती. अगदी कोरोनाच्या काळामध्ये आम्ही पाहतो की आम्ही सर्व घरामध्ये असताना या देशातले जे डॉक्टर आहेत, नर्स आहेत, पोलीस आहेत, आणि समाजाने त्यांचा पुष्प वर्षाव करून त्यांचं स्वागत केलं, हा खऱ्या अर्थाने राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या समतेच्या दृष्टिकोनाचा हा आविष्कार आहे. आणि हा आविष्कार आम्हाला पाहता येतो खऱ्या अर्थाने ही मूळ ही शाहू महाराजांनी दिलेल्या शिक्षण व्यवस्थेतून पुढे आलेली आहे. आणि तो समतेचा वसा पुढे बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून भारतीय संविधानामध्ये रुजवण्याचं काम झालं. आज या देशामध्ये 135 कोटी जनसंख्या राहते, लोकसंख्या राहते, विशाल भूखंड आहे, अफाट लोकसंख्या आहे, खूप विविधता आहे, अनेकत्वता आहे. या सर्वांना बांधण्यासाठी जे काही राज्यघटना आम्ही निर्माण केलेली आहे, या राज्यघटनेचा आधार सुद्धा समता हे एक तत्व आहे. मग शिक्षणातून समता निर्माण झाली पाहिजे आणि हीच विचारधारा शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी छत्रपती शाहू महाराजांनी पुढे आणली. एवढंच नव्हे तर आपल्या संस्थानामध्ये प्रत्येक गावात शाळा निर्माण झाली पाहिजे आणि प्रत्येक गावामध्ये ग्रंथालय बांधलं पाहिजे, ग्रंथालय निर्माण झालं पाहिजे. कारण शाळा आणि ज्ञान या दोन गोष्टी एकमेकांशी जुळलेल्या आहेत. एवढंच नव्हे, आम्ही आज म्हणतो की 2009 मध्ये आपल्या देशामध्ये भारत सरकारने सक्तीचा व मोफत शिक्षणाचा कायदा केला. तर करवीर संस्थानामध्ये म्हणजे कोल्हापूर संस्थानामध्ये त्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी जनतेला सामाजिक दृष्ट्या परिवर्तनात सहभाग होता यावं, जगामध्ये काय चाललंय त्याची माहिती व्हावी, त्यासाठी शिक्षण हे महत्वाचं आहे. आणि या शिक्षणाची दारं प्रत्येकाला खुली झाली पाहिजेत म्हणून गाव तिथे शाळा उभारत असताना सक्तीच्या शिक्षणाचा आग्रह धरला नाही तर कायदा केला. कारण एकदा यशवंतराव चव्हाण असं म्हणाले की जेव्हा यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री होत असताना यशवंतराव चव्हाणांना एक आठवण आली, कारण यशवंतराव चव्हाण जेव्हा शिकत असताना त्यांना फीस भरायला पैसे नव्हते, त्यांच्या आईने काही पैसे उसने आणून त्यांची फीस भरली. ती जाणीव यशवंतराव चव्हाणांच्या मनामध्ये सातत्याने त्यांना सतावत होती. आणि जेव्हा मुख्यमंत्री म्हणून कारभार हातात आल्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी एक निर्णय घेतला की माझ्या बहुजनांच्या पोरांना शिक्षण घेता आलं पाहिजे आणि त्यासाठी मला मुख्यमंत्री म्हणून काहीतरी केलं पाहिजे, काय करायला पाहिजे. कारण निर्णय घेत असताना लोकशाहीमध्ये मंत्रिमंडळाचे जे निर्णय असतात ते कॅबिनेटमध्ये घ्यावे लागतात. कॅबिनेट मध्ये ठराव मांडला तेव्हा एक त्यावेळी शिक्षण मंत्री ग्रस्त असं म्हणाले की बहुजनांच्या पोरांना शिकून काय करायचंय, इथे काय बाजार भरायचंय का, डिग्री अजून काय करायचंय, शिकून काय करायचंय. तेव्हा यशवंतराव चव्हाण म्हणाले की माझ्या बहुजनांच्या पोरांना शिक्षण घेता आलं पाहिजे, शिक्षणाची संधी निर्माण झाली पाहिजे. जर मी राज्याचा प्रमुख म्हणून त्या मुलांना इथपर्यंत आणता येत नसेल तर मी माझ्या पदाचा राजीनामा दे. धोरण कुठलं होतं तर जे आम्ही आता अलीकडे म्हणतो ज्यांना आपण आर्थिक दृष्ट्या मागासलेले असा जो काही उल्लेख आहे, ईबीसी सवलत ही खऱ्या अर्थाने ईबीसी सवलत आणि शिष्यवृत्तीची सवलत ही खऱ्या अर्थाने यशवंतराव चव्हाणांनी त्यावेळी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर निर्माण करण्याचा विचार केला. पण त्यांना विरोध झाला, मंत्रिमंडळ त्यांना विरोध करत होतं. त्यावेळी यशवंतराव चव्हाण आपल्या पदाचा राजीनामा देतात. ते म्हणतात की जर माझ्या सर्वसामान्य पोरांसाठी जर मला शिक्षणासाठी तर हा आग्रह धरता येत नसेल तर मी माझ्या पदाचा राजीनामा देतो. अक्षरशः राजीनामा देऊन गेले, एकच खळबळ वाजली आणि त्यावेळी लगेच
दिल्लीवरून त्यांना आमंत्रण आलं, निमंत्रण आलं की नाही तुम्हाला महाराष्ट्राची गरज आहे, तुम्हाला या विचारांची, आम्हाला या विचारांची गरज आहे. नेहरूंनी जेव्हा सांगितलं तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही आज जे मी तुमच्या समोर उभा आहे या ईबीसी सवलतीमुळे मी आज तुमच्यापुढे बोलू शकतोय. तर मला जर ही ईबीसी सवलत मिळाली नसती तर मी आज प्राध्यापक म्हणून झालो नसतो आणि आपल्यासमोर बोलू शकलो नसतो. हा जो विचार आहे हा विचार प्रामुख्याने या देशामध्ये समाज व्यवस्थेत पहिलं रुजवण्याचं काम कोणी केलं असेल तर छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे. म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून शाळांची उभारणी केली, व्यावसायिक शिक्षण व्यवस्था उभे केल्या, कारण कौशल्याला आधारित असलेले जे काही व्यावसायिक शिक्षण आहे, कारण माणसाला दोन प्रकारच्या भूकी आहेत, एक मनाची भूक आहे एक तनाची भूक आहे. आम्ही शरीराची भूक भाकरी खाऊन भागवतो पण मनाची भूक अशी आहे की त्या भूकेला जे हवं आहे ते जर मिळालं तर ते शांत होत आहे. आज आपल्या अंगामध्ये एवढे सुप्त गुण आहेत, प्रत्येकांच्या मध्ये निसर्गाने एक चैतन्य दिलेलं आहे आणि या चैतन्याचा आविष्कार करण्याची संधी जर त्यांना मिळाली तर मला वाटतं की आम्ही विश्वाचं रूपांतर एका नव्या युगामध्ये करू शकतो. पण एखाद्या नव्या समाजाची निर्मिती करायची असेल, समाज परिवर्तनाची दिशा निश्चित करायची असेल तर शिक्षण काय असावं, कुठे असावं, त्याचा फायदा कोणासाठी व्हावा, शिक्षण घेतल्यानंतर त्याचा उपयोग कशासाठी झाला पाहिजे, ही जी दूरदृष्टी या विचारातून शाहू महाराजांनी निर्माण केली होती एवढंच नव्हे तर आणखी एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. आज आम्ही म्हणतो की देशामध्ये उच्च शिक्षणाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, साक्षरतेचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. एकूण देशाच्या आर्थिक बजेटपैकी 3% खर्च सुद्धा आपल्या शिक्षण व्यवस्थेवर होत नाही. त्यावेळी शाहू महाराजांनी मुंबई संस्थानामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं आणि ब्रिटिशांनी त्यावेळी केवळ 70,000 रुपये शिक्षणासाठी वेगळी तरतूद केलेली होती मुंबई संस्थानामध्ये. पण त्याही पुढे जाऊन शाहू महाराज की समाज परिवर्तनाचं एक प्रभावी माध्यम आहे आणि याशिवाय समाज परिवर्तन होणार नाही म्हणून त्यांनी काय केलं की करवीर संस्थानाच्या बजेटमधून 1,00,000 रुपये म्हणजे एकूण बजेटच्या 23% रक्कम ही शिक्षणासाठी वेगळी तरतूद केली आणि खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्रामध्ये या शिक्षणाची परंपरा ही विस्तारित झालेली आहे. या विस्तारण्यामध्ये खऱ्या अर्थाने कोल्हापूर संस्थानानं खूप मोठी भूमिका घेतलेली होती. म्हणूनच आज आम्ही पाहतो की मग अभियांत्रिकी असेल, मेडिकल असेल, वैद्यक असेल, जसं आता म्हणाले की वैदिक शिक्षण सुद्धा निर्माण झालं पाहिजे. मला वाटतं की जगातली ही बहुजनांसाठी निर्माण झालेली पहिली वैदिक शाळा आहे, कारण वेदपाठ म्हणण्याचा अधिकार हा सर्वसामान्य नव्हताच, तो काही विशिष्ट उच्चवर्णीयांना होता, पण बहुजनांना सुद्धा तो मिळाला पाहिजे यासाठी वैदिक विद्यापीठाची निर्मिती करणारे अशा दूरदृष्टीचे एकमेव राजा छत्रपती शाहू महाराज होते. आणि ही भूमिका जर त्यांनी घेतली नसती तर खऱ्या अर्थाने आज भारतामध्ये पुन्हा एकदा भारत कसा झाला असता विचार करू शकणार नाही. शिक्षणाबरोबर ग्रामीण विकास ही खऱ्या अर्थाने, कारण आमचा देश हा खेड्यांचा देश आहे. या महामारीने आम्हाला सर्वच काही माणसाला माणूस कसा असतो हे दाखवून दिलेलं आहे. या महामारीने या माणूस आता ती रिपेरिंग केलेली असं मी म्हणेन, एक संधी दिली होती सुधारण्याची, कारण 100 वर्षापूर्वी छत्रपती शाहू महाराजांचं वक्तव्य असं आहे की ते म्हणाले की जर राष्ट्राचा विकास करायचा असेल तर आम्हाला ग्रामीण विकासाकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे, जर लक्ष दिलं नाही तर लोक रोजगारासाठी शहराकडे धावा घेतील, शहरात झोपड्या वाढतील, शिक्षण आरोग्य आणि प्रशासनावर ताण वाढेल, गुन्हेगारी वाढेल आणि शहरे ही अशांततेची केंद्र बनतील. आज आपण काय पाहतो, आज ग्रामीण भागातील लक्ष्मी आणि सरस्वती या बाहेर पडल्या, राहिला कचरा आणि मग शहर ही आवाढवे वाढली, शहरामध्ये अशांतता निर्माण झाली.
अशांतता निर्माण झाली, आज गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्याने वाढते, झोपडपट्ट्यांची खूप मोठ्याने वाढते. मग जर आम्ही रचनात्मक स्वरूपामधून जर ग्रामीण भागाच्या विकासाला सुरुवात केली असती तर आज आम्हाला शहराकडे जायची वेळ आली नसती. पुन्हा एकदा या महामारीने जगाला दाखवून दिलेलं आहे की शहरापेक्षा आमची गावं हे अधिक समृद्ध आहेत. त्या गावामध्ये आम्हाला प्रेम आहे, गावच आम्हाला तारणार आहे. म्हणून आपण पाहतो की 2,000-2,000 किलोमीटर पायी लोक आपल्या गावाकडे आले, 3,000-3,000 किलोमीटर पायी प्रवास करून आपल्या घरी पोहोचलेत. कुठेतरी या खेड्यांना आता तरी पाहिलं पाहिजे, कारण 100 वर्षापूर्वी ज्या शाहू महाराजांनी खेड्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष केलं तर काय होतंय ही परिस्थिती जाणून दिली. आज खऱ्या अर्थाने आमच्या सरकारला, सध्याकालीन सरकारला हे तरी कुठे दिसलं पाहिजे. कारण ग्रामीण भागामध्ये जर ग्रामीण व्यवस्था जर स्वावलंबी असली, पुढे महात्मा गांधींनी हा संकल्प पुढे मांडला, पण जेव्हा आम्ही राज्यकर्ते म्हणून आलो खऱ्या अर्थाने या विचारांचा विसर आम्हाला पडलेला आहे. कारण कसं असतं की आपण पाहतोच, आता मी तर राज्यशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षांची ही अशी विधाने असतात की मी असं करू तसं करू, आल्यानंतर काहीच करणार नाही. ती आश्वासन आम्ही पाहिलेली आहे. मग राज्यकर्ते म्हणून वावरत असताना ज्या राज्यकर्त्यांना जनतेच्या मनातली नाळ समजलेली आहे तो राज्यकर्ता खऱ्या अर्थाने लोकाभिमुख होऊ शकतो. मग राज्यशाहीच्या माध्यमातून लोकशाही, लोक कल्याणकारी आणि लोकाभिमुख राज्य करणारे राजा छत्रपती शाहू महाराज हे जगातलं असं एक अद्वितीय व्यक्तिमत्व आहे की सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षणासोबत ग्रामीण विकास झाला पाहिजे. ग्रामीण विकास होऊन चालणार नाही तर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेतले पाहिजे. शेतकरी हा जगाचा पोशिंद आहे. आज शेतकऱ्यांच्या पोरांच्या काय अवस्था झालेल्या आहेत, शेतकऱ्यांच्या पोरांना आज कुणीच सन्मान देत नाहीये. अनेक शेतकऱ्यांच्या पोरांना आज मुली देत नाही, त्यांचे लग्न होत नाहीये. का तो पाप होतोय, शेती करतो पाप करतोय का? पण या शेतीला आमच्या राज्यकर्त्यांनी एका दर्जा दिलेलाच नाहीये. त्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी या शेतीला खऱ्या अर्थाने आपल्या राज्याचा एक कणा म्हणून दर्जा दिला. एवढंच नव्हे तर शेती ही पाण्यावर अधिक उत्पन्न काढू शकते, या शेतीला पाणी मिळालं पाहिजे. म्हणून कोल्हापूरमध्ये राधानगरी धरण बांधलं आणि त्यावेळी एकूण संस्थानाच्या 14% भाग ओलिताखाली आणला, ज्या शाहू फुले आंबेडकरांच्या नावाने आमच्या देशातली सरकारे चालतात त्या सरकारांना तर आता तरी कुठेतरी 14% भाग ओलिताखाली आणता आला का हो? हा आपल्या सर्वांना पडणार हा प्रश्न आहे. एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या वाढलेल्या उत्पादनाला चांगला भाव मिळाला पाहिजे, बाजारपेठा निर्माण झाल्या पाहिजेत, प्रत्येकांना मालांची देवाणघेवाण करता आली पाहिजे. पण दुर्दैव असं आहे की आज हीच अवस्था आम्ही विसरून गेलो आहोत. म्हणून दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा जगातला सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो आहे. आज आम्ही पाहतोच की सध्या पाऊस झालाय, पेरणीचे दिवस चालू आहेत, पण या पेरणी करत असताना बऱ्याचशा शेतकऱ्यांचे बियाणे हे उगवलेले नाहीये. कारण ह्याला कोणाची तरी सावली आलेली आहे. कारण खऱ्या अर्थाने मी म्हणतोय की शेतकऱ्यांशी गद्दारी करणे हा सुद्धा एक मोठा राष्ट्रद्रोह आहे. पण इथले दुकानदार कुठलाही माल घेतात आणि शेतकऱ्याला बियाण्याच्या रूपाने देतात, या शेतकऱ्याची ती अवस्था न पाहण्यासारखी आहे. तर छत्रपती शाहू महाराजांनी अशी अवस्था न होऊ नये म्हणून शेती संबंधित असलेले व्यवसाय आणि त्यातून निर्माण होणारं उत्पन्न, त्या उत्पन्नाची प्रक्रिया यावर विशेष सवलती देऊन कर्ज देऊन सुधारण्याचा जो काही रचनात्मक प्रयत्न केला होता, मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनंतर अशा प्रकारचं दुसरं, म्हणजे शाहू महाराजाशिवाय दुसरं कोणीच अशा प्रकारचा प्रयत्न केलेला नाहीये. म्हणून खऱ्या अर्थाने ते सामाजिक परिवर्तनाचे अग्रदूत ठरतात. कारण जी काही मूलभूत व्यवस्था आहे ही मूलभूत व्यवस्था जर आम्ही सुधारली नाही, तर मी एक उदाहरण सांगतो की आपलं हे शरीर आहे,
जर आपल्या एखाद्या शरीरातला एखादा अवयव जर निकामी झाला असेल तर आपलं शरीर काम करत का? म्हणून समाज परिवर्तनाची ही सर्व अवयव आहेत आणि या अवयवांचा जर एखादी साखळी जर तुटली असेल तर संपूर्ण समाज व्यवस्था ही विस्कळीत होते. म्हणून समाजाच्या ज्या काही श्रृंखला आहेत त्या श्रृंखला एकमेकांशी ह्या कायम बांधून राहिल्या पाहिजेत. बांधून नव्हे तर त्या गतिमान झाल्या पाहिजेत. गतिमान नव्हे तर त्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या असायला हव्यात आणि एकमेकांच्या सुख दुःखात ते सहभागी व्हायला हवेत. ही जी कल्पकता आहे, हा जो विचार आहे, छत्रपती शाहू महाराजांच्या रूपाने आम्हा सर्व या मानवजातीला मिळालेला आहे. एवढंच नव्हे कष्टाला योग्य तो मोबदला रहितावा मिळाला पाहिजे, त्याचा सन्मान झाला पाहिजे आणि बहुजनांच्या मुक्तीचा विचार हा सर्वसामान्यांना सन्मान करून दिला पाहिजे. एक त्यांनी खूप सुंदर एक उदाहरण सांगितलेलं आहे बहुजनांच्या मुक्तीचा विचार म्हणजे काय. कारण ज्या समाजाला ज्या गरिबांना पद्धतींना जे काही आपला जो काही चरितार्थ भागवण्यास असह्य होते अशा लोकांना एका व्यवस्थेकडून जे काही कुंठित केलेलं होतं, गुलामगिरीत बनवलं होतं, अशा गुलामगिरीत असलेल्या लोकांना जेव्हा जाणीव होणार नाही, जाणीव करून दिली जाणार नाही, तोपर्यंत कुठली व्यवस्था ही गतिमान होऊ शकत नाही. म्हणजे खूप सुंदर एक उदाहरण सांगतात की कोणत्याही व्यवस्थेची भवितव्यता त्यातील लोकांच्या सुचारित्र्यावर अवलंबून असते आणि त्यासाठी आपण सर्वांनी आपले शील सुधारण्याचा प्रयत्न आपणामध्ये निसर्गाने दिलेल्या हक्काचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि ही योग्यता प्रत्येकामध्ये आहे आणि आपल्या वर्तनातून ही योग्यता दाखवून दिल्याशिवाय आपल्याला आपल्या मुक्तीचा मार्ग प्राप्त होऊ शकणार नाही. आणि हा जो मार्ग आहे तो तुमच्यामध्ये आहे आणि तुम्हाला हे साधनाद्वारे उपलब्ध करून घ्यायचंय आणि ही मुक्ती छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राजसत्तेच्या माध्यमातून सामाजिक संदर्भ डोळ्यासमोर घेऊन सामाजिक परिवर्तनाचा जो काही बुलंद विचार पुढे आणला त्यातूनच खऱ्या अर्थाने मग विधवा विवाह असतील. आज आम्ही आंतरजातीय विवाहांना सुद्धा मान्यता देत नाहीये. त्यावेळी स्वतःच्या बहिणीचा विवाह इंदूरच्या होळकर घराण्याशी लावून दिलं, विधवा बहिणींचं. ही किती मोठी दूरदृष्टी आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी उद्योग व्यवसाय निर्माण केले, त्या व्यवसायांना संरक्षण दिलं आणि ग्राहक सुद्धा निर्माण करून दिला. आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यांच्या वाड्यावर असणारा जो काही गंगाराम कांबळे नावाचा जो काही व्यक्ती आहे, या व्यक्तीला त्यांनी स्वतःच हॉटेल टाकून दिलं. एवढंच नव्हे तर त्याच्या हॉटेलला संरक्षण दिलं आणि संरक्षणाबरोबर स्वतः ग्राहक म्हणून तिथे उपस्थित राहायचे आणि तो महाराज तिथे चहा पित असल्यामुळे संपूर्ण समाज तिथे चहा प्यायला जायचा. ही जी काही दूरदृष्टी आहे ही पृथ्वीवर अशा काही अलौकिक व्यक्तिमत्वातच निर्माण झालेली असते. त्याच्या कालखंडामध्ये असा एक रत्न जन्माला येतं आणि या अशा रत्नातून ही दूरदृष्टी निर्माण झालेली आहे. आणि एवढंच नव्हे तर ज्याला आपण समाजातले दोन घटक हे सर्जक आहेत. मी नेहमी सांगतोय सर्जक घटक कुठला, एक स्त्री आणि दुसरी शेती. जोपर्यंत कोणत्याही राज्यामध्ये या सर्जक असलेल्या दोन घटकांचा सन्मान होणार नाही तोपर्यंत कुठलेही राज्य, कुठलेही सरकार हे अधिक बलशाली आणि गुणवान चारित्र्य संपन्न होणार नाही. पण मूलभूत स्वरूपामध्ये या दोन सर्जक असलेल्या घटकावर खऱ्या अर्थाने अन्याय होत असेल ते राज्यकर्ता म्हणून या सर्जक असलेल्या घटकावर मला तो अन्याय दूर केला पाहिजे. ही जी भूमिका सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी अंमलात आणली आणि तोच वारसा छत्रपती शाहू महाराजांनी सुधारणांच्या माध्यमातून, जसं मी म्हणालो की शेतकरी जगला पाहिजे, त्याला सन्मान दिला पाहिजे, कारण शेतकऱ्याचा सन्मान हाच खऱ्या अर्थाने राष्ट्राचा सन्मान आहे. दुसरा जो आहे की महिलांचा सन्मान हा राष्ट्राचा सन्मान. स्त्री आणि शेती या दोन सर्जक असलेल्या
या दोन सर्जक असलेल्या व्यवस्थेची आज काय अवस्था आहे? आता आपण पाहणार आहोत या महामारीच्या काळामध्ये जे काही संकट आहेत, आता महिलांना सुद्धा रस्त्याने फिरणं अवघड झालेलं आहे. मी आजच एक बातमी वाचली की चालत असताना एका महिलेचं मंगळसूत्र घेऊन पळून गेले. अशा कित्येक बातम्या आम्हाला वाचायला मिळणार आहेत की ज्या समाजामध्ये या दोन घटकांचं महत्व किंवा सन्मान असणार नाही तो समाज कधीच सुखी होणार नाही किंवा कधी संपन्न होणार नाही. म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी आपल्या संस्थानामध्ये समाज सुधारणेचा एक प्रमुख घटक या नात्याने ज्या महिलांना अपमानित केलं जायचं, ज्या महिलांना कुठली स्वातंत्र्य नव्हतं, कुठले अधिकार नव्हते, की खऱ्या अर्थाने त्यांना स्वातंत्र्य दिलं, अधिकार दिला, सन्मान दिला, संपत्तीचा अधिकार दिला आणि हे सर्व देऊन त्यांचा सन्मान उभा केला. म्हणून समाज परिवर्तन म्हणजे काय? तर माणसा माणसातलं जे मानसिक परिवर्तन आहे ते एका रेषेमध्ये आलं पाहिजे. कुठलेही मतभेद तिथे असता कामा नये. म्हणून जशी मला भूक लागते तशी इतरांना सुद्धा भूक लागते. जसं मला भूक लागल्यानंतर अन्न खायची गरज वाटते तसं इतरांना सुद्धा ती गरज वाटली वाटत असते. म्हणून त्याच्या गरजेची मला सुद्धा चिंता वाटली पाहिजे. कारण या पृथ्वी तलावर माणूस म्हणत असताना या माणसाचं रक्त लालच आहे. तो कुठल्याही जातीमध्ये असेल, कुठल्याही धर्मामध्ये असेल, मग तो उच्च असेल किंवा वर, ज्याला आपण जे काही उपमा वर्णव्यवस्थेमध्ये दिलेली आहे तो खालचा असेल. माणूस कुठलाही असेल ना, तर त्याचं रक्त लाल आहे. म्हणून आम्ही माणसामध्ये भेदभाव करण्यापेक्षा समतेच्या आधाराने या माणुसकीची जपणूक का करू नये? म्हणून छत्रपती शाहू महाराज कुठले तत्ववेदक नव्हते, राज्यकर्ते होते, सुधारक होते, पण त्यांनी ही जी काही सुधारणेची जी काही अंमलबजावणी केलेली आहे ती खऱ्या अर्थाने विश्वाला वंदनीय आहे. गेली 100 वर्ष त्यांचा मूर्तिवंत देह महाराष्ट्रामध्ये याच विचाराने दरवळतो आहे. म्हणून मला अगदी थोड्या वेळात बोलायचं सांगितलं होतं पण मी बराचसा वेळ घेतला. आपण किती बोर झालात माहिती नाही. या विषया संदर्भामध्ये मी थोडस बोलत असताना मला एक समारोप करत असताना मला एक 20 खांडेकरांच्या एक 2 लाईन तो करायचे. आपल्या सर्वांना माहितीये की छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते होते. आजच्या वास्तविक लोकशाहीचे ते आधारस्तंभ होते. भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून ज्या बाबासाहेबांचं नाव आम्ही घेतो त्या बाबासाहेबांचे ते आदर्श होते. जेव्हा बाबासाहेबांनी त्यांचा सन्मान करायचा ठरवला तेव्हा ते असं म्हणाले की 26 जून हा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून आम्ही साजरा केला पाहिजे. आणि निश्चितच आम्हा बहुजनांच्या पोरांना छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यांचा हा अभिमान सार्थ अभिमान आहे. तर त्यांच्या स्वरूप त्यांच्या प्रकारची राज्यकार पद्धती जर अंमलात आली नसती तर आज आमचं काय झालं असत ना? दीपा मॅडम ते प्राचार्य झाले नसते ना, मी ते प्राध्यापक झालो नसतो. कारण ही जी दूरदृष्टी होती, कारण एखादी बीज पेरलं असेल तर त्या बीजाला येण्यासाठी 100 वर्षाचा कालावधी लागतो. आणि 100 वर्षापूर्वी समतेची बीज ज्या छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यव्यवस्थेच्या माध्यमातून समाजात पेरली, या समतेच रोपट जे उगवलेलं आम्ही पाहतो आहोत आणि या पाहण्याचं भाग्य तो आम्हाला मिळतंय. म्हणून मला असं वाटतं की या सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने आम्ही एकच संकल्प करूया की खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय किंवा या विचारांचं जर पुरुषार्थ आम्हाला जर करायचं असेल तर आपण त्यांच्या विचारांचा वारसा अगदी थोडा का होईना पुढे घेऊन गेला पाहिजे. आणि पुढच्या पिढींना ही अद्वितीय असलेले अलौकिक असलेले व्यक्तिमत्व कोण आहेत त्याची जाणीव करून देण्याची जबाबदारी आता ही आमच्यावर आहे. कारण अलीकडे आता आदर्श कोणी नाहीयेत. आजच्या तरुणांचे आदर्श काय? या आदर्शात मला जायचं नाहीये, पण ही सुद्धा व्यक्तिमत्व एखाद्या लौकिक असलेल्या आदर्शापेक्षा कमी नाहीयेत. आणि हे महत्व तुम्हाला आम्हाला सर्वांना या दिवसाच्या निमित्ताने पटवून सांगायचंय. म्हणून जगात
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर असा अलौकिक असलेलं व्यक्तिमत्व ज्या राजसिंहासनावरून सामान्य जनतेच्या दिशेने तत्पर राहिलं. दुःख असं आहे की आमच्या देशामध्ये ज्या काही छत्रपतींना निसर्गाने जन्म दिला त्या छत्रपतींचं अत्यंत अल्पावधीमध्ये त्यांचं आयुष्य संपलं, तरीही त्यांच्या आयुष्यांची जी कारकीर्द आहे ही अजरामर राहणारी आहे. म्हणून आज त्यावेळी त्यांना अनेक त्रास झाले, अनेक संकटांना सामोरं जावं लागलं, अनेक विरोध झाले, पण आज आम्ही त्यांच्या कार्यामुळेच त्यांना विरोध घेणार विरोध करण्याचे नाव आम्ही घेत नाही, पण त्यांच्या कार्यामुळे आज 100 वर्षानंतर सुद्धा आज आम्हाला अत्यंत उत्साहाने शाहू महाराजांची जयंती साजरी करावीशी वाटते. निश्चितच मला वाटतं की या महापुरुषांच्या विचारांच्या योगदानांची ही खरी त्यांना दिलेली एक श्रद्धांजली आहे, आदरांजली आहे, सन्मान आहे. म्हणून अगदी मी एका उदाहरणानं मी संबोधतो. वि.स. खांडीकरांच्या अमृतवेल कादंबरीतील काही ओळी आहेत की भग्न स्वप्नांच्या तुकड्याला कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाहीये. भग्न स्वप्नांच्या तुकड्याला कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाहीये, त्याला भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधूनही ठेवता येत नाहीये. त्याला भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधूनही ठेवता येत नाही. त्याला भविष्य काळाचं सोनेरी गरुड पंखांचं वरदान लाभलेलं आहे. आणि या वरदानाला घेऊन आम्हा सर्वांना भवितव्याची वाटचाल करायची आहे. निश्चित आपण सर्वजण ही वाटचाल करत असताना या महापुरुषांच्या विचारांचा एक वारसा आपल्यामध्ये घेऊन आपण वाटचाल करूया. आपण सर्वजण अत्यंत नम्रपणे माझे मोडके तोडके बोल ऐकून घेतलात. मी आपल्या सर्वांचा, श्रोत्यांचा, आयोजकांचा, मी सर्वांचा मनपूर्वक मी आभार मानतोय आणि सर्वांना मी शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्वप्रथम मी आपल्याला हे सांगू इच्छितो की आपण बोलत राहू असं आम्हाला वाटत होत. सर, आपल्या या प्रदीर्घ वक्तृत्वाने छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक या सर्वच क्षेत्रातील प्रभावी कार्याची उंची आज अजून ठळक झाली असं मला म्हणावं असं वाटतं. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची समतेची व्याख्या आपण खूप रुचकर पद्धतीने सांगितली. त्यामध्ये सामाजिक समता, शैक्षणिक समता, सांस्कृतिक समता, राजकीय समता, वैधानिक समता या विविध पैलूंवर आपण खूप प्रभावी प्रकाश टाकला. सर, एवढंच नव्हे तर शेती, शेतकरी, स्त्री, संपत्ती, मजूर, कामगार या विविध विषयांवरती आपण खूप छान प्रकाश टाकला असं मला सांगू असं वाटतं. एकूणच छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे केवळ एकांगाने नव्हे तर विविधांगी युगपुरुष, एक सामर्थ्यशाली आणि परिणामकारक राज्यकर्ते होते, समाज सुधारक होते, हेच आपल्या विचारातून व्यक्त होते असं आपणाला या निमित्ताने आवर्जून सांगावं असं वाटतं. सर, खर तर यानंतर इतिहास विभागाचे कॉम्रेड तानाजी ठोंबरे सरांचं व्याख्यान आज आम्ही आयोजित केलेलं होतं, परंतु अचानक ठोंबरे सरांना बीपीचा आजार उद्भवल्यामुळे आणि सरांना ऍडमिट करावं लागल्यामुळे सर या व्याख्यानात इतिहासाचे नाहीत ते हो परंतु ते कॉम्रेड असल्यामुळे त्यांचा विविधांगी अभ्यास होता, म्हणून आम्ही त्यांना आवर्जून या व्याख्यानासाठी आमंत्रित केलेलं होतं. सरही यायला तयार झाले होते, परंतु अचानक अडचण आल्यामुळे, सरांची तब्येत खराब असल्यामुळे सर येऊ शकले नाहीत. तरी देखील मी सर आले नाहीत हे मी सर्वांना सांगू इच्छितो. म्हणून सरांचं ते व्याख्यान जे आहे ते व्याख्यान कॅन्सल झालंय. मी सरांच्या मार्फत आणि सर येऊ शकल्या त्याबद्दल मी प्रशासनाच्या वतीने आपणा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. यानंतर आभार प्रदर्शन डॉक्टर राहुल देशमुख सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे माननीय सचिव संजय निंबाळकर साहेब, तसेच
शिक्षण महर्षी गुरुवर्य रघु शिंदे महाविद्यालय परंडा यांचे मार्गदर्शक तसेच प्राचार्य माननीय डॉक्टर दीपा सावळे मॅडम यांनी आम्हाला हा व्याख्यान मालेचा कार्यक्रम करून म्हणजे मान्यता दिल्याबद्दल परवानगी दिल्याबद्दल मी आयोजकातर्फे मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतोय. या कार्यक्रमाला व्याख्याता म्हणून जे आपल्याला लाभलेले त्यांच्या कार्यक्रम या अनुभवातून आज आपल्याला खूप प्रमाणे मार्गदर्शन मिळालं, एक सुंदरची ज्ञानाची प्राप्ती मिळाली. शाहू महाराजांचं कार्य आपल्याला त्यांच्या व्याख्यानातून स्पष्ट झालं आणि बहुजन समाजासाठी शाहू महाराजांचं कार्य काय आहे हे त्यांच्या व्याख्यानातून कळले. माननीय डॉक्टर प्रभाकर जाधव सर विभाग प्रमुख LBS कॉलेज धर्माबाद यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या व्याख्यान सत्रामध्ये आपली उपस्थिती आणि आम्हाला मार्गदर्शन अमूल्य असं मार्गदर्शन केलं याबद्दल आयोजकातर्फे आणि महाविद्यालयातर्फे मी मनापासून त्यांचे धन्यवाद मानतो आणि त्यांच्या ऋणामध्ये जाण्यास प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे आजच्या या दुसऱ्या व्याख्यानमालेमध्ये काही कारणास्तव कॉम्रेड तानाजी ठोंबरे साहेब हे उपस्थित न राहिले तरीही आयोजक त्यांची इच्छा असल्या कारणाने ते उपस्थित जरी नाही राहिले तरी आयोजकातर्फे आपण या कार्यक्रमाला होकार दिल्याबद्दल आयोजकातर्फे मी आभार व्यक्त करतो. या वेबिनारला मनापासून जॉईन झालेले आपले सर्व इतिहास राज्यशास्त्र विभागातील सर्व पार्टिसिपेंटला वेबिनारच्या सहभागाबद्दल मी आपले त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी पदाधिकारी सेवक वर्ग यांनी देखील वेळात वेळ काढून या वेबिनारला जॉईन झाल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आयोजन इतकं सुंदर झालं त्याबद्दल जाधव सर आणि माननीय प्राचार्य मॅडम यांना देखील धन्यवाद व्यक्त करतो. आणि पुढील सूत्र मी डॉक्टर जाधव सरांना देतो आणि हा कार्यक्रम माननीय प्राचार्य मॅडमच्या विनंतीने या ठिकाणी थांबण्याचा मी विनंती करतो. मॅडम मी परवानगी द्यावी आणि फीडबॅक फॉर्म हा तुम्हाला एक अर्धा तासामध्ये फीडबॅक फॉर्म आणि सर्टिफिकेट आपल्या त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपने टाकला जाईल. फीडबॅक भरणे कंपल्सरी आहे. फीडबॅक भरल्यानंतर आपल्याला लगेच त्याच व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये लिंक मध्येच आपल्याला सर्टिफिकेट दिलं जाईल. धन्यवाद जाधव सर. जाधव सर छान आणि धन्यवाद. ठीक आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू जाधव सर. थँक्यू प्रभाकर जाधव सर. थँक्यू देशमुख सर. तुमचे खूप खूप आभार. जाधव सर. प्रभाकर जाधव सर मनापासून धन्यवाद. मॅडम बंद करू का? हा जाधव सर बंद करतोय. हो हो.